वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने महादुला नगर पंचायत येथे ग्राम स्वच्छता अभियान दिंडी तसेच भागवत सप्ताह व काल्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता। ग्राम स्वच्छता अभियानामध्ये SDO संजय पवार, तहसीलदार अक्षय पोयाम, नगराध्यक्ष राजेश रंगारी, उपाध्यक्ष धनंजय भालेराव, नगरसेवक स्वप्निल थोटे आदि प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच राष्ट्रसंत गाडगे बाबा व ग्रामगीता ग्रंथाची दिंडी आज महादुला नगर पंचायत परिसरामध्ये काढण्यात आली। यावेळी डॉक्टर लता वाघ, डॉक्टर अजय प्रताप सांग, डॉक्टर अर्चना पत्की, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नागपूर जिल्हा प्रचारक पुंडलिक बाबू चौधरी, मुख्य सेवाधिकारी प्रकाश भालेराव, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, सामाजिक कार्यकर्ता संजय रामटेके तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज नागपूर जिल्ह्याचे आमदार सुधीर बाबू केदार यांनी कार्यक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केले। तसेच प्रकाश भालेराव यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रीन जिम देण्यासाठी केदार यांनी आश्वासन दिले। यावेळी आमदार सुनील बाबू केदार म्हणाले की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे, त्यामुळे गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे मनी नाही भाव मने देवा मला पाव हे गीत लक्षात ठेवूनच आपण नवीन पिढीला घडवा। ग्राम स्वच्छतेसोबतच समाजातील एकोपा सर्वांनी राखावा असे आवाहन सुद्धा यावेळी सुनील बाबू केदार यांनी केले। या प्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मुख्य सेवाधिकारी प्रकाश भालेराव तसेच पुंडलिक बाबू चौधरी यांनी आमदार सुनील केदार तसेच माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी तसेच वंश न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री सुनील साळवे यांना ग्रामगीता तसेच स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नानाभाऊ ढेंगरे, रामाजी ढेंगरे, बाजीराव ढेंगरे, बबनराव ढेंगरे, सचिन ढेंगरे, मनोज धोटे, ईश्वर काकडे, चंदू आगासे, बाबा भालेराव, दामोदर करडभाजने, चिंतामन मेश्राम, बाळकृष्ण झाडोकर, संदीप घुरडे, सुनील बर्गीस, संभाजी सोनवणे, सेवकराम ढेंगरे, धनराज ठेपे यांनी अथक परिश्रम घेतले। चिंतामणजी मिश्राम यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे महादुला नगर पंचायत अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रकाश भालेराव जे आहेत सेवाधिकारी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। प्रकाश भाऊ, सर्वात आधी तुमचं वंशजोर हार्दिक स्वागत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मागील जवळपास 5 तारखेपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे, काय सांगणार तुम्ही? मी यावर्षी एक 4 डिसेंबरपासून ते 10 डिसेंबरपर्यंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव साजरा करत आहो। हे 20वं वर्ष असून या ठिकाणी 4 तारखेला या पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान आम्ही अरेंज केलं होतं। त्या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजय पवार साहेब, तहसीलदार कामठी श्री अक्षय पोयाम साहेब, डॉक्टर लता वाघ संचालिका सरस्वती हाय महाविद्यालय आणि डॉक्टर अजय प्रताप सिंग संचालक नंदिनी हॉस्पिटल आणि इतर नगराध्यक्ष श्री राजेशजी रंगारी, उपाध्यक्ष धनंजयजी भालेराव आणि स्वप्निलजी थोटे नगरसेवक आणि इतर त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते। महादुला आश्रमपासून तर कोराडी महादुल्याच्या पुतळ्यापर्यंत आम्ही झाडण्याचा एक प्रयोगच त्या ठिकाणी केला आणि एक दिशा देण्याचं काम गावाला केलं। याच्या अगोदर आम्ही लोणखारी, कापा, बाबुरखेडा, नांदा या ठिकाणी ग्राम स्वच्छतेचे अभियान घेतलेले आहेत आणि यावर्षी आम्ही 150 लोकांचा समूह श्री गुरुदेव सेवा मंडळांचा श्री पुंडलिकबाबू चौधरी आणि दामोहन करणभारे आणि अरविंद प्राध्यापक अरविंद चौधरी सर यांच्या नेतृत्वात 150 लोकांचा समूह गुरुदेव सेवा मंडळाचा पंढरपूरला नेला। तिथे ग्रामगीता वाचनाची आम्ही सांगता केली आणि त्यानंतर हा कार्यक्रमाला सुरुवात झाली। मी या प्रथम ह्या सगळ्या गोष्टीला या ठिकाणी या विभागाचे आमदार माननीय चंद्रशेखरजी बावनकुळेंचे विशेष आभार मानील की त्यांनी आम्हाला गुरुदेव सेवा मंडळाला या ठिकाणी आश्रम बांधून दिला आणि त्याचा वापर करण्याकरता आम्हाला बहाल केलं आणि आधी त्या नगर पंचायतच्या माध्यमातून हा मिळालेला हॉल ह्या आश्रम या ठिकाणी दर शनिवारी रविवारी आमचं ध्यान प्रार्थना होते
आणि प्रत्येक गावाचं कोणत्याही गावात जर आम्हाला महाजुला नगरपंचायत अंतर्गत आपण गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये प्रभात फेरी काढली, दिंडीसुद्धा काढली. आजच्या या कार्यक्रमाला या नागपूर जिल्ह्यातील माजी मंत्री सुनीलबाबू केदार यांनीसुद्धा आवर्जून भेट दिलेली आहे. आपणही त्यांना मंडळाच्या वतीने काही मागण्या केलेल्या आहेत आणि खरोखर युवकांना आजच्या परिस्थितीमध्ये इथे ग्रीन जिमची आवश्यकता आहे. आपणही त्यांना मागणी केलेली आहे. तर त्यांनी म्हटलं की मनी नाही भाव, देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, असं राष्ट्रसंतांनी सुद्धा म्हटलं. खरोखर युवा पिढीने या भजनाकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. बरोबर आहे, कारण की मनी नाही भाव, देवा मला पाव, जेव्हा मनात जर करण्याची काही शक्ती असायला हवं पाहिजे आणि मनातच नाही आणि सगळं बोलायचं असं होत नाही. म्हणून महाराजांच्या भजनाचा दाखला माननीय सुनीलबाबूंनी दिला आणि मला आज त्यांना मी मला अभिनंदनाचा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या निमंत्राला म्हणजे महाराजांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी निमंत्रण स्वीकारून इथे आलेत आणि या ठिकाणी त्यांचं चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते भक्तच आहे, त्याप्रमाणे त्यांच्या तालुक्यामध्ये कडमेश्वरला गावोगावी पुण्यतिथीचा प्रोत्साहाच्या कार्यक्रमाला ते जातात आणि तिथेही त्यांचं मार्गदर्शन अमूल्य असं मार्गदर्शन असतं. आणि आज मी जिमबद्दल त्यांनी मागणी केली असता त्यांनी शब्द दिलेला पूर्ण होईल यात काही वंदन आहे. सुनील भाऊ हरवेजी, आम्ही पहिले तुमचं आभार मानतो की आमचा प्रचार प्रचार तुम्ही ह्या माध्यमाद्वारे करून राहिले की ज्याच्या लहान मुलावर म्हणजे आम्ही जे सांगतो कारण प्रसार माध्यमामुळे हे कळते म्हणून तुमच्या वर्ल्ड टीव्हीचे पहिले आम्ही गुरुदेव सेवा मंडळातर्फे आभार मानतो. ह्या ग्रामस्वच्छतेचे महत्त्व एकच आहे का, गाव कसा सुधारला पाहिजे, गावात साफसफाई झाली. वंदनीय राष्ट्रसंतांचा हेच उद्देश होता की माझा देश हा खेड्याचा देश आहे आणि त्या खेड्यात जर सुधारणा झाली तर देश सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याकरताच त्यांनी ग्रामसफाई, स्वच्छता अभियान आणि भजनाद्वारे, कीर्तनाद्वारे आणि ग्रामगीते असे 135 ग्रंथ आहेत त्यांचे. पण ग्रामगीते 41 सध्या आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण गावाची सुधारणा, गाव वंश आहे, गाव सुधार आहे, शेती सुधारणा आहे, आपले ग्रामोद्योग आहे, हे सर्व ह्या 41 सध्यात मांडलेलं आहे. आणि ते 41 सध्याचं आम्ही घरोघरी जाऊन पठन करतो 41 दिवस. त्यानंतर पण आमचे तालुका सेवाधिकारी आहे प्रकाशजी भालेराव, त्यांनी सांगितलं आणि त्याचा उद्देश एकच आहे की आम्ही आपल्या स्वतःच्या खर्चाने गाड्या घेऊन लोकांच्या घरी जाऊन त्या तिथे पहिल्यांदा ध्यान आणि ग्रामगीतेचा एक अध्याय असे 41 सध्ये घरोघरी वाचतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार आणि त्यांचा हा प्रभाव याच्यासोबत माझा जवळचा संबंध आहे. माझे वडील ज्यावेळेस नागपूर जिल्ह्याचं राजकारण करत होते, जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, त्यावेळेस वेळप्रसंगी समाज कार्य म्हणून ह्या विचारधारात जे जे कार्यक्रम झाले, मग राजूरकर साहेब होते आपले आणि त्यांचा तो त्यांच्याशी जमेल तशा पद्धतीने काम करत होते, सेवा करत होते. राष्ट्रसंताला ज्यावेळेस कॅन्सरचा रोग झाला त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे राष्ट्रसंताला भेटायला मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते आणि त्यांनी राष्ट्रसंताला विचारलं की असं तुम्ही चला मी तुम्हाला मुंबईला घेऊन जातो, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तिथे तुमची सेवा करतो, मदत करतो. तर त्यावेळी राष्ट्रसंतांनी काय म्हणावं, म्हणजे मी एक नामांकित व्यक्ती आहे, मला तुम्ही घेऊनही जाल, पण जे रजले गांजले लोक जे आहे आणि दरबार आणि मध्य भारतामध्ये त्यांचं काय, मी विचार करा त्या व्यक्तिमत्वाचा स्वतःला रोग आहे, वेदना आहे, अशा याच्याची ती व्यक्ती विचारधारा विचार करते की त्या रजल्या गांजल्यांचं काय. आणि ते म्हणे की मला देण्यापेक्षा तुम्ही इथेच काहीतरी व्यवस्था करा कॅन्सर हॉस्पिटलची, जेणेकरून इथल्या रजल्या गांजलेला इथंच काहीतरी सेवा मिळेल. आणि तेव्हा त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कॅन्सर हॉस्पिटल निर्माण होईल तेव्हाची देण त्या ठिकाणी आहे. माझे वडील होते त्यावेळेस, त्यांनी कारभार पाहला आणि आता आम्ही पाहतोय, व्यवस्था करतो आणि नजीकच्या काळामध्ये एक जवळजवळ 100 कोटीचं हॉस्पिटल बांधकाम सुरू झालं. तुमच्यापैकी कोणी समजा तिथे गेलं तुम्हाला दिसत आहे बांधकाम तिथं
ह्या राष्ट्रसंताच्या जो हॉस्पिटल त्याचं आम्ही आधुनिकरण करतोय तिथे आणि वर्षभराच्या आतमध्ये पूर्ण सुद्धा होऊन जाईल. हे सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही राजकारणी लोक भाई बहिणी नेहमीच करत असतो, झेंडे लावतो, मतं मागतो, पण आम्ही लोकांनी समाजाच्या प्रती आमची काही बांधिलकी आमचं कर्तव्य आहे याची जाण ठेवणे गरजेचं आहे. ताईंनी आपल्याला एवढीच विनंती करीत आपल्यामुळे विचार मांडतो की ज्या राष्ट्रसंताच्या विचारातच तुम्ही हा सगळं जण आज कार्यक्रम करता, आजच्या काळामध्ये जी जास्त गरज आहे, आपल्यासोबत असले सवंगडीले सांगतो की आजच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराची जास्त गरज आहे. खोलवर विचार करून बसवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभंग त्यांचा आजही आहे, मनी नाय भावन देवा मला पाव. ऐक रे तुम्हीच पहा, मनी नाय भाव देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाला भेटायचा नाही रे. खूप मंदिर उभं करायचे, खूप अर्चना पूजा अर्चना करायच्या आणि गरीब माणूस त्या ठिकाणी तो सर्क्युल बसून त्या ठिकाणी वेदना सहन करत राहायचं हे लक्षात म्हणा. आणि म्हणून आज हा भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं काय गरजची गरज आहे तर मानव मंदिर तयार करणं गरजेचं आहे, मानवताची सेवा करणं गरजेचं आहे, देवाची सेवा करणं भावना लागते, जिवंत माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि तीच राष्ट्रसंतांनी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मी अपेक्षा करेन की राष्ट्रसंताचा जो विचार आपल्यापाशी त्यावेळेस तुम्ही दिलेला तो आजही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. आणि आज मानव मंदिर मंदिरामध्ये पूजा अर्चना करणे, आज मंदिरचा विषय म्हटलं तर भक्तीकडे भक्तीकडे मीडियावाली इथं आहेत त्या ठिकाणी याचं काही सांगता येत नाही. हा कधी म्हणतो तुमच्या इथला मी तर राजकारण माणूस आहे त्या ठिकाणी करोडो रुपये त्याच्यावर खर्च अडचण नाही आम्हाला, पण ह्या ह्या रजल्या गांजल्याचं काय. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ज्यावेळेस कॅन्सर झाला ज्यावेळेस त्याला या राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाही भेटायला गेले तर त्यांनी तो विचार म्हणला रजल्या गांजल्याचं काय, मला तुम्ही घेऊन जाल मुंबईला तर यांचं काय, त्यांनी तो विचार मांडला. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या अभंगात तेच म्हटलंय की मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आज ह्या गोष्टीची अर्थानार्थ प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये ती गोष्ट गेली पाहिजे आणि तोच खऱ्या अर्थानं राष्ट्रसंताच्या प्रती तुमचा आमचा त्या ठिकाणी आदर आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. याच्याबाबत सगळ्यांनी चिंतन मनन करावं अशा प्रकारचं मनगत तुमच्याकडे मांडतो. मी तुमच्या ह्या भजनामध्ये खोळंब आणला ते आपलं पुरुष काही आपल्या पुढे जाणं गरजेचं आहे. सोंगो खूप आहे माझ्या पाठीमाग, मला पुष्कळ ठिकाणी जाणं आहे, उपस्थितीला सांगतो तुम्हाला आपण आज जाण्याची अनुमती द्यावी. पण अजून प्रकाश आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार, नाहीतर रत्नदीप आपला मग राहतच त्या ठिकाणी. दर 8 दिवसानं रत्नदीप रंगणीचा काही ना काही पण एक धडपडणारा व्यक्ती आहे, समाजामध्ये लावणारा व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीचा सन्मान हा समाजामध्ये होणं गरजेचंच आहे. आपण सगळ्यांनी माझा मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार. आपण जीव सांगितलेला आहे व्यवस्था होईल एवढी आपल्याला त्या ठिकाणी विश्वास देतो आणि आपल्या सरकारला विराम देतो.